नमस्कार, मी प्रांजल। आपण पाहतात पी एम न्यूज मराठी। बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गट एकत्र झाले असे कोणी म्हणाले तर कोणाचा विश्वास बसेल का? तर अजिबात बसणार नाही। पण अहो, हा चमत्कार घडला आहे आणि तो घडला आहे रायगडातील खालापूर तालुक्यात। येत्या 18 डिसेंबरला खालापुरातील 14 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। त्यापैकी एक आहे ग्रुप ग्रामपंचायत वडवळ। या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला व भाजपला रोखण्यासाठी या 2 गटात विभागलेली शिवसेना एक झाली आहे। वडवळ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकाच झेंड्याखाली येत 1 डिसेंबर रोजी आपले उमेदवारी अर्ज खालापूर तहसील कार्यालयामध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करीत दाखल केले। सध्या महाराष्ट्रात शिवसेनेत ठाकरे गट व शिंदे गट अशी शिवसेना विभागली गेली असताना वडवळ ग्रामपंचायतीमध्ये मात्र या गटातटाला वाव न देता बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन फक्त शिवसैनिक म्हणून येथील दोन्ही गट एकत्र आले आहेत व आगामी निवडणूक ही एकाच झेंड्याखाली लढण्याचा निर्धार येथील दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी केल्याने गुरुवारी सर्वांनी एकत्र शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारांचे अर्ज दाखल केले। अर्ज भरल्यानंतर वडवळचे ज्येष्ठ शिवसैनिक MD चाळके यांनी काय सांगितले या एकीकरणाबाबत पाहूयात। आम्ही शिवसेना म्हणून एक बाळासाहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी लढत आहे। तसं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जेव्हा वरच्या पातळीवर गट तट होत होते, पण आम्ही एक गाव पातळीवर सगळे बसलो एकत्र जे शिवसेनेचे सैनिक होत होतो आणि पक्ष म्हणजे गट कुठलाही असू द्या, पण येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण एक म्हणून शिवसैनिक म्हणून काम करायचं, त्यामुळं इथं शिंदे गट किंवा ठाकरे गट असं भावभेद न करता आम्ही शिवसेना म्हणूनच हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढं हे काम करत आहे। वडवळ ग्रामपंचायती शिवसेनेचा अभेद्य किल्ला आहे। मागच्या 2017 निवडणुकीत सरपंचाबरोबर 9-9 सदस्य आम्ही एकतर्फी निवडून आणले होते। आमच्या कामावर आणि आमच्या पक्षाच्या ध्येयधोरणावर लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला भरघोस असं 2017 मतदान केलं होतं आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्यावेळी आमचे जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आणि सुसंस्कारित आहेत, त्यामुळं जे आम्ही केलेली मागच्या 5 वर्षातली कामं आहेत आणि जी आमच्या पक्षाची ध्येयधोरणं आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून लोक आम्हाला मतदान करतील आणि सरपंच विथ आमचे 9 सदस्य अगदी भरघोस मतदान निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट, PM न्यूज मराठी, खालापूर। दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत। आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।